Dangăr, mie Braman Gavete șeti cărtoi. Azi apăn soybean bine ce bij procria practic și găguia. Ok. Bij procria cartana, sărbat probam soybeanची जे टर्फला असते ती संवेदनशील असते फार त्याला धक्का लागणार नाही आपण शक्यतो हाताने करणारच नाही आपण त्यावर आता हे थायरम बुरशी थायरम कीटकनाशक हे टाकून घेणार आता उडतंय ते जास्त हवेच आहे थायरम कीटकनाशक हे टाकून घेतलेलं आहे किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ये अपन बीज प्रक्रिया तथा गेट ले लाए अनि ही वैरायटी जेएस 335 से या मध्ये स्थायरची पुडी पण निघाली होती हां ती कीटकनाशक मिक्स करून घेऊया खोळ धरा खोळ इकून हल याच्यात नाही हल खोळ आता खोळ ही ना हे हलून घ्यायचं आहे जेने करून ही पावडर सगळी का मिक्स होऊन जाईल मग चांगली हां मधल्या मध्ये असं गळून घ्या बीज प्रक्रियेचे फायदे पाहता बीज प्रक्रिया ही सर्वांनी केलीच पाहिजे आणि कृषी विभागाने तसं आव्हान सर्व शेतकऱ्यांना केलेलं आहे रोग आल्यानंतर जो वाढीव खर्च करण्यापेक्षा बीज प्रक्रिया करणं हे महत्त्वाचं आणि फायद्याचं पण आहे उत्पादन वाढीसाठी पण महत्त्वाचं आहे हां कालवलं सगळं आता ओके आता आपण याला नाही का 10 मिनटं थोडंसं सुकून देऊ तसं ही पावडरची बीज प्रक्रिया असल्यामुळे आपण थांबण्याची तशी आवश्यकता नाही एवढी ही बिगर पाण्याची बीज प्रक्रिया आहे त्यामुळे आपण ही 10 मिनटातच लगेच 22 टिन घेऊन बीज प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहोत आता आपण थायरम नंतर नाही का 22 टिन घेतोय आता ही 22 टिन लावून घेणार आहे आता बियाण्याला हो बस आता हलवून परत तसंच गळून घ्यायचं आहे हाताने कालवायचंच नाही आपल्याला आता आपण जीवाणू खत आणलेलं नाही तर जीवाणू खत जर असलं तर गुळाचं पाणी करून त्यात शिपडलं आणि ते चांगलं कार्यान्वित होतं ते जीवाणू खत चांगल्या प्रकारे सोयाबीनच्या पूर्ण दाण्यांच्या पृष्ठभागाला चिटकतं चांगलं त्यामुळे गुळाचा पाण्याचा वापर पण करू शकतो पण आता आपण बिगर पाण्याचीच बीज प्रक्रिया केलेली आहे पावडर स्वरूपात असल्यामुळे आपल्याक कुठलाही घटक हा या लिक्विडमध्ये लिक्विड स्वरूपात नव्हताच